नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. शिक्षण क्षेत्रातल्या भरीव योगदानामुळे पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं गौरवले गेलेले सिम्बॉयसिस विश्वविद्यापीठाचे कुलपती शांताराम मुजुमदार सर कट्ट्यावरती आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत, संवाद साधणार आहेत. सिम्बॉयसिसचे सर्वे सर्वा डॉक्टर मुजुमदार सर मूळचे कोल्हापूरचे, गडहिंग्लजचे. शिक्षणाच्या आवडीनं ते पुण्यामध्ये आले आणि पुणेकरच बनले. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून काम करताना दिवाळीच्या सुट्टीतल्या एका प्रसंगानं त्यांचं अख्खं आयुष्यच बदललं. पुण्यामध्ये शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना घरासारखं दुसरं घर देण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या सिम्बॉयसिस संस्थेनं आज देशासह परदेशातही मोठा नावलौकिक कमावलाय. तुम्हाला मला आपल्याला माहिती असलेल्या जवळपास प्रत्येक अभ्यासक्रमाचं शिक्षण सिम्बॉयसिसमध्ये मिळतं. सध्या सिम्बॉयसिसच्या 70 संस्थांमध्ये भारतासह जगभरातल्या 85 देशांमधल्या 40,000 विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम केलं जात आहे. सिम्बॉयसिसच्या दूरशिक्षण केंद्रातनं विश्वभरातल्या 2,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली आहे. या घडीला देशातल्या टॉप 10 शिक्षण संस्थांमध्ये सिम्बॉयसिसचं नाव अगदी मानानं घेतलं जातं. 2021 साली म्हणजे याच वर्षी सिम्बॉयसिसला 50 वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं तिसरं महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्याने एका नव्या पर्वाची सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर या सगळ्या प्रवासाविषयी आज आपण मुजुमदार सरांना बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या कट्ट्यावर. नमस्कार. नमस्कार सर. हे वर्ष सिम्बॉयसिसचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि सिम्बॉयसिस हे फक्त पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी नाही तर सगळ्या भारतासाठी अभिमान वाटावी अशी संस्था आपण निर्माण केलेली आहे. आता 50 वर्ष झाली, मागं वळून बघताना समाधानाचे अनेक क्षण तुमच्या मनामध्ये असतील, पण सगळ्यात मोठं समाधान तुम्हाला ह्या घडीला कोणत्या गोष्टीचं वाटतंय? या समाधान या गोष्टीचं वाटतं की गडहिंग्लजसारख्या छोट्या गावामध्ये जन्माला लागलेलो मी पुण्यामध्ये येतो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करतो आणि ती नोकरी करत असताना सिम्बॉयसिसची स्थापना फर्ग्युसनच्या आवारातच एका प्रसंगातून होते. सुरुवातीला सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राची स्थापना होते आणि त्याचं रूपांतर नंतर सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये होतं. या सर्व गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि मला धन्य वाटतं. सर, गडहिंग्लजमध्ये तुमचा जन्म झाला आणि मला म्हणजे मला काय महाराष्ट्रालाही तुमच्या बालपणाविषयी पुरेशी माहिती नाही आहे. तुमच्या कुटुंबाची काय स्थिती होती, आई वडील काय करायचे, तुमचं बालपण कसं होतं? माझा जन्म कोल्हापूर संस्थानमधल्या गडहिंग्लज गावामध्ये झाला. त्यावेळी गडहिंग्लजला संस्थानामध्ये पेठा म्हणायचे. माझे वडील हे त्यावेळी वकिली करत होते आणि मी, माझा भाऊ आणि माझ्या 4 बहिणी असा आमचा कुटुंब परिवार होता. माझं प्राथमिक शिक्षण गडहिंग्लजमधल्या एका म्युन्सिपॅलिटीच्या शाळेत झालं. माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा त्यावेळी MRI स्कूल गडहिंग्लज म्हणून त्या शाळेचं नाव होतं. तिथं माझं माध्यमिक शिक्षण झालं आणि सगळं माझं बालपण हे गडहिंग्लजमध्ये गेलं. पण त्याचं असं झालं की आमचं मूळ गाव जर विचाराल तर सामानगडावरती आमचे पूर्वज होते आणि सामानगड ब्रिटिशांच्या हल्ल्यामध्ये पडल्यानंतर अनेक जी कुटुंब सैरावैरा खालच्या गावामध्ये आले त्यामध्ये हरळी नावाचं एक छोटं गाव आहे, तिथं आमचं कुटुंब येऊन स्थायिक झालं आणि त्यानंतर आमचे वडील वकिलाच्या निमित्तानं गडहिंग्लजला आले. पण सर, कुटुंबातला म्हणजे वडील वकील होते तर तुमच्यावर हा दबाव नव्हता का की तुम्ही वकील व्हावं? तुम्ही प्राध्यापकीकडे कसे वळलात किंवा मध्ये डॉक्टर इंजिनियरच्या ज्या वाटा असतात त्या वाटांना तुम्ही कसे नाही गेलात? माझा जो मोठा भाऊ होता तो वकील झाला आणि वडिलांच्या नंतर तो वकील करणार होता हे मला ठाऊक होतं, म्हणून मी सायन्स साईड निवडले आणि मी राजाराम कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घ्यायला गेलो कोल्हापुरामध्ये.
आणि तिथून मी बी एस सी झालो, नंतर पुणे विद्यापीठातून एम एस सी झालो आणि मी प्राध्यापक झालो. खरं सांगायचं तर मला वकील व्हायचं होतं, कारण वडील त्यावेळी प्रख्यात वकिली करत होते, त्यांचं प्रॅक्टिस मी पाहत होतो, पक्षकाराशी ते कसे बोलत होते हे मी लहानपणापासून पाहत होतो. आणि मला असं वाटायचं की आपणही वकील हो, पण आमचा भाऊ ज्याला आम्ही मधू म्हणायचो तो पुण्याला आला, तो बी एस सी झाला. खरं म्हणजे त्यानं एम एस सी किंवा शास्त्रज्ञ व्हायचं होतं किंवा त्यानं प्राध्यापक व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्या मनात काय आलं कुणाला ठोक. पण बी एस सी झाल्यानंतर तो पुण्यामध्ये एल एल बी करायला तिथल्या आय एल एस लॉ कॉलेजमध्ये गेला. आणि म्हणून एकाच घरामध्ये दोन वकील असू नयेत म्हणून मी सायन्सकडे वळलो. पण का एका घरामध्ये दोन वकील असण्यामध्ये काय प्रॉब्लेम होता? भाऊ भाऊच एकमेकांच्या समोर उभे राहतील तसं नाही, पण त्यावेळी एका घरामध्ये एक वकील असणं ही एक योग्य गोष्ट होती. आणि म्हणून मला असं वाटलं की ठीक आहे, माझा भाऊ जर वकील होत असेल तर आपणही वकिलीकडे जाण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी सायन्सकडे वळलो. पण सर तुम्हाला डॉक्टर इंजिनियर होण्यास म्हणजे तोपर्यंत तुम्ही त्या वयाच्या पलीकडच्या टप्प्यावर गेला होतात का तुम्हाला डॉक्टर इंजिनियर वगैरे होण्याची इच्छाच नव्हती, प्राध्यापकच व्हायचं होतं? नाही नाही, मला खरं डॉक्टर व्हायचं होतं, म्हणून मी राजाराम कॉलेजमध्ये सायन्समध्ये इंटर सायन्सला म्हणजे परीक्षेला ज्यावेळी बसलो त्यावेळी माझे काही चांगले मार्क्स मिळाले नाहीत, मला खूप अतिशय वाईट वाटलं. आणि मी काही दिवस असं ठरलं की आता पुढचं शिक्षणच घ्यायचं नाही, इतका मी निराश झालो होतो. पण त्यावेळी एक असं झालं होतं की मणिपालला एक नवीन कस्तुरबा मेडिकल कॉलेज निघालं होतं आणि तिथं 12,000 रुपयाची डोनेशन दिली की ॲडमिशन मिळायची, जरी तुम्हाला पर्सेंटेज कमी जरी असलं तरी. कारण मला जे पर्सेंटेज होतं ते सरकारी महाविद्यालयात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळल्या इतके ते पर्सेंटेज नव्हतं मार्कांचं. म्हणून मी वडिलांना हट्ट धरला की तुम्ही 12,000 मला डोनेशन कॉलेजला डोनेशन द्या, म्हणजे मी कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपालमध्ये जे आहे तिथे जाऊन मी डॉक्टर होईल. पण वडिलांनी साफ नकार दिला, ते म्हणाले प्रवेशासाठी मी डोनेशन देणार नाही, तुझ्या शिक्षणावरती 1,00,000 रुपये खर्च करेन, पण डोनेशन देऊन तुला मी मेडिकलला पाठवणार नाही. आणि हा मी कितीही जरी हट्ट केला तरी ते आपले खंबीरपणाने उभे राहिले आणि नाईलाज म्हणून मग मी पुढे बी एस सीला राजाराम कॉलेजमध्ये सुरुवात केली. सर तुम्ही जे काम तुमच्या हातून घडलेलं आहे ते इतकं मोठं आहे, पण मला हे आत्ता तुम्ही वडिलांची आठवण सांगितली, तुम्हाला आता मागं वळून बघताना वडिलांच्याकडचा असा कोणता गुण तुमच्या अंगामध्ये भिनला, तुम्ही नकळतपणे घेतला असं वाटतं, आणि आईच्याकडून तुम्ही काय शिकलात, आईनं तुम्हाला काय दिलं असं वाटतं? आईने माझ्यावरती खूप संस्कार केले आणि वडिलांनी मला आयुष्यामध्ये धाडसी व्हायला शिकवलं. कारण ते मला नेहमी म्हणायचे की तू ज्याला आपण धिटाई खाई मिठाई म्हणतो ना, कितीही वाईट प्रसंग जरी आले तरी तू धीटपणानं त्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. आणि ते स्वतःसुद्धा आयुष्यामध्ये त्यांनी संघर्षातून ते पुढं आले, त्यामुळे त्यांना असं वाटायचं की माझ्या दोन्ही मुलाने कुठंही भ्याडपणानं वागू नये, आलेल्या संकटाला धिटाईनं तोंड द्यावं, ही धाडसीपणा मी वडिलांच्याकडून घेतला आणि आईच्याकडून चांगले संस्कार घेतले. सर हे धिटाई खाई मिठाई हा प्रसंग नंतर आयुष्यामध्ये तुम्हाला असं कधी म्हणजे हे आठवावं असा कोणता प्रसंग तुम्हाला सांगता येईल की खूप बाका प्रसंग होता पण ह्या संस्कारामुळं ह्या शिकवणीमुळं तुम्ही त्याला सामोरे गेलात, खूप आठवणीत येईल असा खूप खडतर प्रसंग आयुष्यातला? माझ्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले. उदाहरण जर सांगायचं झालं तर मी एम एस सीला पुण्याला होतो, एम एस सीची परीक्षा पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो आणि त्यावेळी पुण्याला वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर टी एस महाबळे होते. ते मला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान मंडळाची त्यावेळी 200 रुपये स्कॉलरशिप होती ते मला देणार होते, पण त्याचं असं झालं की काहीतरी कारण झालं आणि ऐनवेळी त्यांनी माझी स्कॉलरशिप काढून घेतली आणि दुसऱ्या एका मुलीला दिले आणि तो क्षण हा माझ्या आयुष्यातला अत्यंत विदारक क्षण होता. मी
काय बोलावे मला सुचेना. आणि त्यावेळेपर्यंत अनेक महाविद्यालय सुरू झाली होती. आणखीन साधी डेमॉन्स्ट्रेटरचीसुद्धा मिळण्याची नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून मी पुन्हा गडगिल्ल्याला गेलो आणि तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं की विद्यापीठात पहिल्या वर्गात पास झालेला विद्यार्थी हा परत कसा काय येऊ शकतो. लोकांनी खूप फेटाळणी चालू केली, लोकांनी शंका घ्यायला सुरुवात केल्या. त्यांनी आमच्या वडिलांना विचारलं, अहो तुम्ही तर म्हणत होता तुमचा मुलगा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेला आहे, पण मग हा परत कसा काय आला. त्या संबंध एक वर्ष माझं आयुष्यातलं गेलं आणि तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत दुःखद आणि दुर्दैव होता. परंतु वडिलांच्या धाडसामुळं, वडिलांनी शिकवलेल्या काही गोष्टीमुळं मी त्या प्रसंगाला तोंड देऊ शकलो आणि तो प्रसंग मी आयुष्यात अजूनही विसरलेलो नाही. असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आले. परंतु एक परमेश्वरावरती श्रद्धा म्हणा, वडिलांच्यामुळं एक धाडस ज्याला असं लागतं तो धाडसीपणा म्हणा, त्याच्यामुळं मी एक अनेक वाईट प्रसंगांना तोंड देऊ शकलो. नेमकं काय घडलं होतं ज्या प्रेक्षकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, की ज्यामुळं तुम्हाला सिम्बायोसिस स्थापन करायविषयी वाटली? त्याचं असं झालं की मी 1963 साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये वनस्पती विभाग प्रमुख म्हणून नोकरीला लागलो. आणि त्याचवेळी मी फर्ग्युसनच्या एका जेंट्स ब्लॉकचा रेक्टर म्हणून काम करत होतो. ते साल होतं 1969. वेळ होती दुपारची आणि मला माझ्या बंगल्यातून असं दिसलं की एक स्कर्ट घातलेली मुलगी गडबडीने येते. ती हॉस्टेलच्या बाहेर उभी राहते आणि खिडकी टिकटक टकटक करते. एक दार उघडलं जातं, एक हात बाहेर येतो आणि ती मुलगी त्या मुलाला काहीतरी देऊन लगबगीनं पळून जाते. हे एक दिवस घडलं, दोन दिवस घडलं, तीन दिवस घडलं. मला असं वाटलं की देर इज सम अफेअर गोईंग ऑन, काहीतरी भानगड सुरू आहे. म्हणून मी हॉस्टेलमध्ये गेलो, दारावरती त्या मुलाच्या खोलीच्या दारावरती टकटक केलं, दार उघडलं गेलं आणि नंतर मला जे दृश्य दिसलं त्या खोलीमध्ये, ते म्हणजे एक परदेशी विद्यार्थी कॉटवरती पडला होता आणि त्याला धड चालताही येत नव्हतं. त्याचे डोळे खोल गेले होते, अशक्त झाला होता, नंतर तो कावीळीनं आजारी होता. आणि मी ज्यावेळी त्याला विचारलं की बाबा काय चाललेलं आहे, ही कोण मुलगी, तिथं तुझं नातं काय, ती काय येते, तुला काय देते, हे सगळं सांगितल्यानंतर त्यानं मला सांगितलं की सर, ती म्हणजे जी मुलगी आहे ती बहीण, माझी बहीण आहे, ती गावात राहते. दिवाळीची सुट्टी असल्यामुळं माझा पार्टनरही खोलीतून आपापल्या गावी गेलेला आहे, सगळी मुलंही विद्यार्थी आपापल्या गावी गेलेले आहेत, तुमचा बेस बंद आहे, त्याच्यामुळं माझी ती बहीण बाहेर जेवण दोन वेळचं करते आणि ती डब्यातून मला खिडकीतून देते. खिडकीतून याचं कारण तुमच्या नियमाप्रमाणे मुलींना वसतिगृहामध्ये यायला बंदी आहे. मी खरं सांगतो की त्या मुलगा तो जो, त्याचं नाव होतं धर्मानंद सखाराम, तो मॉरिशसचा होता. त्या सखारामनं डोकं माझ्या खांद्यावरती ठेवलं आणि तो अक्षरशः ढसा ढसा रडा लागला. मी प्रामाणिकपणे सांगतो की त्या एका परदेशी विद्यार्थ्याच्या परदेशी विद्यार्थ्याच्या अश्रूनं माझ्या आयुष्याला कलाटणी लागेल हे मला त्यावेळी कळालं नाही. पण ज्यावेळी मी परत माझ्या बंगल्यावरती आलो त्यावेळी मी खूप अस्वस्थ होतो. 2-3 दिवस मला काही सुचून असं झालं आणि मग मी विचार करायला लागलो की पुण्यामध्ये सखारामासारखे असे किती परदेशी विद्यार्थी आहेत, कुठल्या कुठल्या देशातून आलेले आहेत, त्यांचे काय अडीअडचणी आहेत, त्या अडीअडचणी त्यांनी कशा सोडवल्या असतील, या प्रश्नानं मला भमदावून सोडलं. आणि मी असा निर्णय घेतला की आपण पुण्यातले जे प्रातिनिधिक परदेशी विद्यार्थी आहेत आणि त्या काळात 32 राष्ट्रातले, विशेषतः ऑपरेशन कंट्रीजमधले 32 राष्ट्रातले परदेशी विद्यार्थी पुण्यामध्ये शिकत होते, मग त्या प्रातिनिधिक विद्यार्थ्यांच्या मी मुलाखती घ्यायला लागलो आणि त्यांना मी प्रश्न विचारला लागलो की तू केव्हा आलास पुण्यामध्ये, आलास त्यावेळी तुला कोणत्या अडचणी आल्या, त्या अडचणी तू कशा सोडवल्यास, तुला कुणी मदत केली त्या अडचणी सोडवण्याकरता, असे अनेक मी प्रश्न विचारला लागलो.
त्याचप्रमाणे त्यांना मी विचारलं की तुझं पुण्याबद्दल, पुणेकरांच्याबद्दल काय मत आहे, भारताबद्दल तुझं काय मत आहे. आणि हे ज्यावेळी मी प्रश्न विचारू लागलो त्यावेळी त्यांना मला जी उत्तरं मिळाली ती खरोखर विदारक होते. अनेक परदेशी विद्यार्थ्यांना असं वाटायचं की आम्ही आफ्रिको आशियन कंट्रीजमधून आलेलो आहोत, कोण केनिया, युगांडा, टांझानिया, मॉरिशस, थायलंड, व्हिएतनाम, अनेक देशातून ते विद्यार्थी आलेले होते. आणि त्यांना असं वाटायचं की पुण्यामध्ये ज्यावेळी गोरी मुलं येतात, अमेरिकेतून येतात किंवा इंग्लंडमधून येतात, त्यावेळी मात्र पुणेकरां त्यांना पायघड्या घालतात, या मुलांना घरामध्ये ठेवून घेण्याकरता जेवढी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते. पण आमची बाकी इथं जवळजवळ हेटाळणी होते ही त्यांची समजूत होती. मला एक दोन उदाहरणं सांगाविषयी वाटतात. त्यावेळी मी एका परदेशी विद्यार्थी, अजूनही मला त्याचं नाव आठवतं, पॅट्रिक ओसुओसा हे त्या परदेशी मुलाचं नाव होतं, तो घानाहून फिल्म डिव्हिजनमध्ये, त्यावेळी टी व्ही नव्हता, त्यावेळी फक्त फिल्म डिव्हिजनमध्ये, फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ डिव्हिजनमध्ये तो तिथल्या वसतिगृहामध्ये राहत होता. आणि मग त्याला मी प्रश्न विचारलो की बाबा तू कुठल्या देशाचा आहेस, कशा तू कशा तू अडीअडचणी सोडवल्यास, त्यावेळी तो पॅट्रिक असं म्हणाला की सर, कधी एकदा मी माझ्या घरी पडून जाईन असं वाटतं, आय फील लाईक लिव्हिंग युअर कंट्री ॲज सून ॲज पॉसिबल. म्हटलं का? त्याने जे उत्तर दिलं ते मी हजरून गेलो. तो म्हणाला मी सकाळी ज्यावेळी टॉयलेटला जायला उठतो आणि निघतो त्यावेळी तुमची भारतीय विद्यार्थी माझं तोंड बघायला तरी तोंड बघावं असं वाटत नाही, ते डोळे झाकतात किंवा मान वळवतात. आणि याचं कारण त्यांना सकाळी उठल्या उठल्या एखाद्याचं काळं तोंड बघणं हे अशुभ चिन्ह वाटायचं. त्यानं मला दुसरं उदाहरण सांगितलं की पुण्याच्या बसमध्ये ज्यावेळी मी जातो त्यावेळी माझ्या शेजारी जागा असेल पण ज्या भारतीय मुली दे विल प्रिफर टू स्टँड अप रॅदर दॅन टू सीट बिसाइड्स मी. का? कारण मी काळा आहे. ही जी प्रातिनिधिक मतं होती त्या प्रत्येकोत्सवाची हीच बहुतेक आफ्रिकेतल्या विद्यार्थ्यांची असायची. मला त्यासाठी असं जाणवलं त्यावेळी की ही मुलं ज्यावेळी आपल्या मायदेशी परत जातील त्यावेळी कुठलं मत भारताबद्दल किंवा पुण्याबद्दल घेऊन जातील. पण मला असं वाटलं की या मुलांना जोपर्यंत हे विद्यार्थी तसेच पुण्यामध्ये आहेत त्यावेळी जर आपण त्यांना मदत केली, मार्गदर्शन केलं, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काही आपण काय करू शकलो तर हेच परदेशी विद्यार्थी भारताचे अनऑफिशियल अम्बॅसडर्स ऑफ गुडविल होतील. या केवळ भावनेनं मी एक छोटी संस्था चालू केली, तिचं नाव मी ठेवलं सिम्बायसिस. आता ही जी सिम्बायसिस ही मी नाव ठेवल्याचं एक कारण आहे. त्याचं काय आहे की निसर्गामध्ये अनेक, मला जे नाव जे सुचलं ते सुद्धा सिम्बायसिस हा एक जीवशास्त्रातला शब्दप्रयोग आहे आणि त्याचं मराठीमध्ये जर भाषांतर करायचं झालं तर सहजीव. निसर्गामध्ये काय होतं की दोन भिन्न वनस्पती, दोन भिन्न प्राणी, एकमेकांचं कुठलंही नातं नसतं, ते एकत्र येतात आणि एकमेकाला मदत करत ते सहजीवन जगत असतात. आणि हे मला ना अधिक योग्य वाटलं कारण परदेशी विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थी हे त्यांचं राष्ट्रीयत्व निराळे असेल, मातृभाषा निराळी असेल, आवडीनिवडी निराळे असतील, त्यांचे वेश निराळे असतील, पण ह्या दोन परदेशी आणि भारतीय विद्यार्थी एकत्र आले, त्यांच्यात जर बंधुभाव निर्माण झाला, मैत्रीभाव निर्माण झाला, तर त्यातून कदाचित एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय सलोखा निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी एक छोटी संस्था पुण्यामध्ये चालू केली आणि तिला नाव दिलं सिम्बायसिस. मुजुमदार सर, सिम्बायसिस कसं घडलं, त्याचे टप्पे कोणकोणते होते, ते कसं विस्तारत गेलं याबद्दल तुम्ही सांगताच आहात, पण अर्थात अनेक अडचणीही आल्या असतील, बरेचसे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत, त्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे. पण आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, एक अगदी छोटासा ब्रेक आणि थोड्याच वेळात परत भेटूया. पाहत रहा माझा कंटा. ब्रेकनंतर माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत.
सिम्बॉयसिसचे सर्वे सर्वा मुजुमदार सर आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारतोय. सिम्बॉयसिस कसं स्थापन झालं, तिथपासून ते आत्ताच्या समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व का गरजेचं आहे हेही समजून घेतोय. या गप्पा अशा सुरू ठेवूया. सर, ज्या विद्यार्थ्याच्या मूळ सिम्बॉयसिसची स्थापना झाली त्यांच्याशी तुमचा संपर्क आहे आता ते सकाराव? हां, तर त्यांच्याशी संपर्क आहे तुमचा, ते तुमच्या टचमध्ये आहेत? हो, खूप आहे, खूप आहे, खूप आहे. ते अनेक वेळा पुण्यामध्ये येतात. ज्या ज्यावेळी पुण्यामध्ये येतात त्याच्यावेळी ते मला भेटतात. ते सध्याची सिम्बॉयसिस बघून त्यांना खरोखरच अचंब वाटतो आणि माझ्यामुळे एका संस्थेचा जन्म झाला याचा त्याला अतिशय अभिमान आहे. आणि इतका त्याला त्या संस्थेचा अभिमान आहे की त्याची मुलगी ज्यावेळी त्याला त्यानं परदेशी शिकायला ठेवलं त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीलासुद्धा आमच्याच संस्थेमध्ये कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं आणि ती मॅनेजमेंटचा कोर्स करून आता फार एका चांगल्या स्वतः ती उद्योजक झालेली आहे. आणि तिचं नाव येशी, तिचं नाव येशी, अतिशय चांगली मुलगी होती. आणि अजूनही त्यांच्या त्यांचेच केवळ सखारामचेच नव्हे पण तिच्या मुलीचे आणि त्या फॅमिलीचे संबंध अजूनही माझ्याबरोबर आहेत आणि सिम्बॉयसिसबरोबरही आहेत. सर, खरं तर इथं सगळ्यांनाच प्रश्न विचारायला सगळेजण उत्सुक आहेत पण मी एक शेवटचा प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही ही परदेशी मुलं गोळा करून असं काहीतरी सिम्बॉयसिससारखी संस्था स्थापन करण्याचा घाट घातला त्यावेळेला पुणेकरांची प्रतिक्रिया काय होती? पहिली काय होतं, सिम्बॉयसिस ही फक्त एक संकल्पना होती. आता संकल्पनेचं रूपांतर मला खरं तर संस्थेत करायचं होतं. आय वॉन्टेड टू ट्रान्सफॉर्म आयडिया इन टू अन इन्स्टिट्यूशन. आणि ज्यावेळी मी असं ठरवलं की यांच्याकरता काहीतरी एक आपण आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र स्थापन करावं त्यावेळी मी अनेक पुणेकरांना भेटलो आणि त्यांच्याकडे मी मत्तीची याचना केली. पण दुर्दैवानं सगळ्यांना असं वाटलं की तुम्ही करताय ते खूप चांगलं आहे पण कोणीही मला मदत करू शकले नाही. एकच माणूस, एकाच माणसानं मला मदत केली, ते म्हणजे आतुर संतने हे बिल्डर होते आणि ते ही वॉज ऑल्सो ए फिलॉन्थ्रोपिस्ट. त्या माणसानं मला आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र उभारण्याकरता त्यावेळी 5,000 रुपयाची मदत केली आणि मला सांगायला आनंद होतो की कालच त्यांची 100वी जन्मशताब्दी सिम्बॉयसिसमध्ये साजरी झाले. पण बाय अँड लार्ज पुणेकरांचे त्या विद्यार्थ्यांच्याबद्दल फारसं चांगलं मत नव्हतं. पण आता तुम्हाला असे पुणेकर भेटतात की जे सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला असे पुणेकर भेटतात की जे सांगतात की त्या काळामध्ये आम्ही किती मदत केली असं सांगणारे भेटतात? आम्ही खूप मदत केली तुम्हाला तेव्हा असं म्हणणारे? असे काही म्हणत नाहीत, परंतु असे कोणी म्हणत नाहीत, परंतु माझा जो अनुभव आहे तो असा मागे सांगतात पुणेकरांना मी जे करत होतो ते पुणेकरांना असं वाटत होतं की मी जे काय अंगीकारलेले कार्य आहे ते आहे चांगलं आहे परंतु पैशाच्या बाबतीमध्ये मला विशेष चांगला अनुभव आला नाही. पण मला एक सांगायला आनंद होतो की त्यावेळचे शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी होते, त्यांना मी भेटलो आणि त्यांनाही मी संबंध मी मला कल्पना कशी सुचली, सिम्बॉयसिस कसं मी निर्माण केलं ह्या निर्मितीची कथा ज्यावेळी त्यांना सांगितली त्यावेळी त्यांना ती गोष्ट पटली आणि मी ज्यावेळी त्यांना विनंती केली की तुम्ही आमचे अध्यक्ष व्हा तीही त्यांनी आनंदाने मान्य केली. आणि केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे 1 एकर जमीन आम्हाला सेनापती बापटरावरती शासनानं दिली आणि त्याच ठिकाणी 1 एकर जमिनीवरती आम्ही आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र बांधू शकलो. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या जमीन ताब्यात घेण्यासाठी जे आवश्यक मला 15,000 रुपयाचा पहिला हप्ता पाहिजे होता त्याच्यासाठी अतुल संतांनी मला 5,000 रुपये दिले. मी आजही ते 5,000 रुपये विसरू शकत नाही. नंतर हळूहळू 15,000 रुपये मला मिळाले. त्यावेळी आमच्या पुण्याचे कलेक्टरचे कांगा म्हणून होते, त्यांनी मला सांगितलं होतं की मुजुमदार पहिला हप्ता जर तुम्ही 15,000 रुपयाचा दिला नाही तर मी जमीन 3 महिन्यानंतर परत घेईन. ते दिवस 3 महिने फार वाईट गेले माझे. पुन्हा मी अनेक लोकांना भेटलो पण सुदैवानं ते 15,000 जमा केले आणि आम्ही ती जमीन मिळाली. आणि आतुर संतांनी सगळ्या इमारती
म्हणजे मुलांच्या या मुलींच्याकरता वसतिगृह, एक असेंब्ली हॉल, एक कॉमन किचन, एक हेल्थ सेंटर, असं ते एक छोटंसं एक सांस्कृतिक केंद्र आम्ही उभा करू शकलो आणि त्याचं उद्घाटन आपलं 31 जुलै 1976 साली त्यावेळचे जे परराष्ट्रमंत्री होते आमचे यशवंतराव चव्हाण त्यांच्या हस्ते ते झालं, याचा मला खरोखर आनंद होतो. आणि हे केल्यामुळे ते सांस्कृतिक केंद्र उभारणी उभारल्यामुळे मी परदेशी विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये, ज्याला मी नेहमी म्हणतो घरापासून दूर असलेलं एक घर, होम अवे फ्रॉम होम, हे मी देऊ शकलो. सर, आता तुम्ही म्हणजे सिम्बायोसिसची स्थापना करताना काय अडचणी आल्या त्या थोडक्यात सांगितल्यास, पण आता 15,000 जमवताना, पहिली 1 एकर जमीन घेताना इतकी अडचण आली, आणखीन कोणत्या मोठ्या अडचणींवर मात करावी लागली? कारण एवढे मोठं आता झालेलं आहे सिम्बायोसिस, इतक्या त्याच्या शाखा आहे, वेगवेगळ्या शहरात आहेत, पण प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अडचणी काय होत्या? पहिली अडचण अशी होती की म्हणजे पैशाची तशी अडचण झाली होती, कारण त्याच्या काय झालं की ज्यावेळी आम्ही सांस्कृतिक केंद्र केलं त्याच्यानंतर काही वर्षांनी माझ्या लक्षात आलं की हे जे त्यावेळी आम्ही काय करायचो की परदेशी आणि भारतीय विद्यार्थ्यांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करायचो, त्यांनी एकत्र यावं आणि त्यांच्यामध्ये एक मैत्रीभाव निर्माण व्हावा म्हणून. मग ईद असेल, दिवाळी असेल, रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, त्यावेळी ते एकत्र यायचे. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की ते समारंभ संपल्यानंतर परत त्यांच्यामध्ये पुन्हा कधी संवाद व्हायचा नाही. मला असं वाटलं की जर आपण शैक्षणिक संस्था चालू केल्या तर हेच परदेशी आणि भारतीय मुलं ही दीर्घकाळ एकत्र राहतील, एकाच खोलीत राहतील, एकाच क्लासरूममध्ये लेक्चर्स ऐकतील, लायब्ररीमध्ये एकत्र बसून पुस्तकं वाचतील, खेळसुद्धा एकत्र खेळतील, आणि याच्या दीर्घ सहवासातून त्यांच्यामध्ये जे काही मैत्रीभाव आहे तो अधिक घट्ट होईल. म्हणून आम्ही शैक्षणिक संस्था चालू केल्या. पहिली जी शैक्षणिक संस्था आम्ही चालू केली ती 1977 लॉ कॉलेजची. त्यावेळी काय झालं होतं की पुण्यामध्ये फक्त एकच लॉ कॉलेज होतं, 1924 स्थापन झालेलं, आणि ते सुद्धा फक्त मॉर्निंग कॉलेज होतं, म्हणजे फक्त सकाळीच शिक्षक लॉचे क्लासेस भरायचे. पण 77 पुणे आणि पुण्याच्या भोवताली अनेक इंडस्ट्रीज निर्माण झाल्या होत्या आणि तिथं काम करणाऱ्या लोकांना आणि ऑफिसर्सना संध्याकाळीचे लॉचे वर्क चालू असणं सोयीचं वाटत होतं. म्हणून आम्ही लॉ कॉलेज, संध्याकाळचे वर्ग भरवणारं लॉ कॉलेज पहिलं महाराष्ट्रामध्ये चालू केलं. ते चालू केल्यानंतर अनेकांनी आमच्यावरती काय म्हणावे, टीका म्हणा, मत्सर म्हणा, आणि ते शेवटी प्रकरण हायकोर्टात गेलं आणि तिथं आम्ही जिंकलो, म्हणून लॉ कॉलेज स्थापन झालं. तुम्ही जे म्हणाला की अडचणी तुमच्या कशा आल्या आणि तुम्ही कशा सोडवल्या, अनेक ज्या ज्यावेळी आम्ही नवीन कॉलेजेस चालू केले, आंबेडकर त्यावेळी संस्कृती आंबेडकर स्मारक आणि संग्रहालय चालू केलं, त्यावेळीसुद्धा अनेक अडचणी आल्या. प्रत्येक टप्प्यावरती संघर्ष करावाच लागला मला आणि संघर्षातूनच सिम्बायोसिसची प्रगती झाली असं मला आज वाटतं. सर, वेगवेगळ्या टप्प्यावर टीका तुमच्या वाट्याला आली असेल, लोकांनी आरोप केले असतील, कुठल्याही मोठ्या माणसांना जे काही मोठं काम करू पाहतात त्यांच्या वाट्याला ते येत असते, कुणी त्याच्यातनं सुटू शकत नाही. जेव्हा खूप टीका झाली, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले असतील, तुम्ही ते कसं हँडल कसं केलं, त्यावेळेला तुमची भावना काय असायची त्या टीकेकडं बघतानाची? सुरुवातीला मला थोडासा धक्का बसायचा, नैराश्य यायचं, सोडून द्यावं असंही वाटायचं. पण नंतर मला असायचं वाटायचं की हे असं नाही करून चालणार. वडिलांच्याकडून मी धाडसाचा गुण घेतला होता. नंतर माझ्या लक्षात आलं की टफ टाईम्स डोंट लास्ट, टफ मेन लास्ट. आणि ह्या एका जिद्दी, ह्या एका वाक्याच्या तरती म्हणजे जे काय टफ टाईम्स डोंट लास्ट बट टफ मेन लास्ट, हे माझ्यामध्ये इतकं भिनलं की हीही वेळ जाईल आणि आपला मला यश मिळेल. आणि खरं सांगतो तसंच झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्षाला, पण संघर्षाला धाडसानं तोंड दिल्यामुळे त्यातून मला मार्ग सापडला. काही पुण्याचे मी प्रामाणिकपणे सांगतो, पुण्यामध्ये सिम्बायोसिसवरती प्रेम करणारेसुद्धा अनेक लोक होते आणि त्यांनीसुद्धा मला धीर दिला आणि मदती केली. याच्यामुळं ह्या सगळ्या
संकटातून मी बाहेर पडलो. सर, तुम्ही अडचणी अजिबात सांगितल्या नाहीत, पण तुमच्या अगदी जवळच्या माणसानं आम्हाला सांगितलंय की अगदी सुरुवातीला तुम्हाला इंग्रजीची सुद्धा अडचण झाली. तुम्हाला जमीन मिळवण्यासाठी बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घातला जमीन संपादित करत असताना. तुम्हाला सोनंही गहाण ठेवायला लागलं, हे खरं आहे का? सोनं गहाण ठेवायला हे नाही. मला इंग्रजीच्या बाबतीमध्ये मी सांगतो खरोखरच अडचण आली. याचं काय झालं की मी कोल्हापूरचं असल्यामुळे माझं इंग्रजी जरासं हेळ काढून करणारं होतं. ज्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिलं लेक्चर घ्यायला गेलो त्यावेळी माझ्या इंग्रजीला लोकांनी थट्टा केली. त्यावेळी माझं वयही लहान होतं. काय झालं होतं की पूर्वीचे जे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख होते व्ही वी आपटे, हे जवळ 40 वर्ष त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र शिकवत होते. आणि त्याच्यानंतर त्यावेळी माझं वय हार्डली 29-30 होतं. आणि ज्या प्राध्यापकांनी 40 वर्ष सेवा केली त्यांच्या खुर्चीवरती मी बसलो होतो. आणि ज्यावेळी पहिलं लेक्चर घ्यायला सुरुवात केली त्यावेळी विद्यार्थ्यांनी माझी तर उडवली. कोण कावळ्यासारखं ओरडतं, कोण कुत्र्यासारखं ओरडतं, कोण मांजरासारखं ओरडतं. हे आठवडा 1.5 आठवडे झाल्यानंतर मी ठरवलं की इथं काही फर्ग्युसनमध्ये राहण्यात अर्थ नाही, कारण इथली मुलं काय मला टिकू देणार नाहीत. परंतु मग मी डॉक्टर कोगेकरांच्याकडे गेलो. प्रिन्सिपल कोगेकर त्यावेळी प्रिन्सिपल होते. डॉक्टर कारेकरांचेही माझ्या सहकारी होते झुऑलॉजी डिपार्टमेंटचे. आम्ही दोघं जण कोगेकरांच्याकडे गेलो आणि मी माझी व्यथा सांगितली. आणि मग त्यांना मी सांगितलं की सर म्हटलं एका वर्गात 170 मुलं आहेत आणि 170 वर्गामध्ये असे जर त्रास मला जर सुरू झाला तर मला म्हटलं इथं काम करणं शक्य होणार नाही. खरं सांगतो प्रिन्सिपल कोगेकरनंही ठाऊक नव्हतं की त्या वर्गामध्ये 170 विद्यार्थी आहेत. पण त्यांनी लगेच काय केलं की त्या जो मोठा वर्ग होता तो डिवाईड केला, 2 ज्याच्या डिव्हिजन्स केल्या, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. आणि नंतर मी अतिशय कष्ट करून अधिक दीर्घ अभ्यास करून स्वतः 5-5, 6-7 तास घेऊन मी ज्यावेळी लेक्चर देऊ लागलो त्यावेळी माझ्यामध्ये आत्मविश्वास आला. इतका आत्मविश्वास आला की माझं शिक्षण खरोखरच विद्यार्थ्यांना आवडायला लागलं. आणि ते इतकं आवडायला लागलं की नंतर SP कॉलेज, गरवारे कॉलेज आणि इतर अधिक कॉलेजेसमधली मुलं माझ्या तासाला येऊन त्या काळात बसत असत. आणि तो एक आनंद होता. तो एक माझ्या दृष्टीनं अतिशय वर्गामध्ये लेक्चर घेणं हे माझ्या दृष्टीनं एक मेडिटेशन होतं. आणि मला तास केव्हा संपला हेही मला कळायचं नाही. परंतु सुरुवातीचे काही दिवस बाकी फार त्रासाचे गेले आणि तिथं कोगेकरनी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत केली. सर, सिम्बायोसिसच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला. बरीच माणसं तुमच्या पाठीशी उभे राहिली असतील. पण घरातनं सगळ्यात मोठा सपोर्ट होता असं आम्हाला कळलं, तुमच्या पत्नी. तुमचं लव्ह मॅरेज आहे ती स्टोरी आम्हाला जाणून घ्यायची. काय झालं की ज्यावेळी मी MSc फर्स्ट क्लास येऊन सुद्धा मला नोकरी मिळाली, त्यानंतर मी 2-3 ठिकाणी अर्ज केले आणि मग तिथे रयत शिक्षण संस्थेमध्ये मी लागलो लेक्चरर म्हणून. आणि तिथं संजीवनी निकम म्हणून जी विद्यार्थिनी होती तिथे तिथं आणि माझं लव्ह जमलं. आणि काही वर्षानंतर 3-4 वर्षानंतर आम्ही लग्न केलं. आणि ती आजसुद्धा खूप साथ देते. आमचं लग्न 1962 साली झालं. ते नुसतं लव्ह मॅरेज नव्हतं, ते एक आंतरजाती विवाह होता. तो सुरुवातीला थोडासा तिलाही त्रास झाला, मलाही त्रास झाला. पण नंतर तिच्याही कुटुंबानं आणि आमच्याही कुटुंबानं आम्हाला सगळ्यांचा स्वीकार केला. आणि मला अतिशय आनंद होतो की गेली 58 वर्ष आम्ही सुखासमाधानानं नंदत आहोत. तिने इतका धीर दिला आणि तिने इतकं घर चांगलं सांभाळलं की आमची जी मोठी मुलगी विद्या आहे तिनं मेडिकल कॉलेजमध्ये जावं म्हणून तिला झुऑलॉजीला MSc UGC स्कॉलरशिप होती. पण तिनं संसारासाठी आणि मुलीनं मेडिकल हवं म्हणून त्या UGC स्कॉलरशिपचा त्याग केला. आणि ती तिच्याबरोबर अभ्यासाला 3:30 ती रात्री 3:30 ती जागायची. आणि नंतर विद्याला आमच्या DJ मेडिकल कॉलेजमध्ये मेरिटवरती मिळाली. मला सांगायचं असं आहे की तिने संसार सांभाळला आणि मी संस्था सांभाळले. सर, प्रश्न असा विचारायचा आहे की कुठल्याही शिक्षण संस्थेच्या बाबतीत विश्वास महत्त्वाचा. आपल्याकडे एक आकर्षण म्हणा किंवा प्रतिष्ठेचा विषय म्हणा, परदेशी जाऊन शिक्षण घेण्याकडे अधिक कल असतो.
पण मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती सिम्बॉयसिसबद्दलचा हा विश्वास तुम्ही कसा निर्माण केलात, ती सगळी प्रोसेस कशी होती विश्वास निर्माण करण्याची? फार चांगला प्रश्न विचारला आपण. सिम्बॉयसिसमध्ये काही आम्ही पथ्य पाडायचं सुरुवातीपासून ठरवलं. पहिलं पथ्य म्हणजे प्रत्येक संस्थेचा संचालक किंवा प्राचार्य नेमण्यापूर्वी आम्ही 10 वेळा त्या चौकशी करतो. त्याच्या बाबतीतला फीडबॅक आम्ही तो जिथं त्यांनी पूर्वी नोकरी केली होती तो घेतो. पण एकदा त्याची चौकशी केल्यानंतर नेमणूक झाली की प्रत्येक संचालकाला किंवा प्राचार्यांना संपूर्ण स्वायत्तता देतो. याचा परिणाम असा होतो की त्या प्राचार्यांना ही संस्था आपली अशी वाटते. दुसरा प्रश्न, कोणत्याही पद्धतीची KG to PG डोनेशन, एक रुपयासुद्धा आम्ही डोनेशन घेऊन प्रवेश देत नाही. तिसरा प्रश्न असा आहे की हे जे आम्ही प्रवेश देतो निरनिराळ्या महाविद्यालयामध्ये निरनिराळ्या संस्थामध्ये ती ऑल इंडिया टेस्ट घेऊनच देतो आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगले विद्यार्थी मिळतात, केवळ मेरिटवरती प्रवेश दिला जातो. तिसरी गोष्ट अशी की कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 तारखेला पगार मी कधी चुकवला नाही. महिनाभर काम केल्यानंतर प्रत्येक प्राध्यापकाला, प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला एक महिन्याला गेले 30-40 वर्षही मी संस्था चालवतो, कधीही पगार 1 तारखेला कधी चुकलेला नाही. कोरोनाच्या काळामध्ये थोड्या अडचणी आल्या पण तरीसुद्धा या कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही सगळ्यांना 1 तारखेला पैसे दिले. आणि मला अतिशय आनंद होतो की आंतरराष्ट्रीय शिक्षण, ज्याला आपण इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणतो, त्याच्यावरती आम्ही खूप भर दिल्यामुळे आम्ही एक चांगला कार्यक्रम, एक शिक्षणक्रम चालू केलेला आहे, स्टडी इंडिया प्रोग्रॅम. आणि त्याच्यामुळे डेव्हलप्ड कंट्रीजमधले, अमेरिका असेल, जर्मनी असेल किंवा फ्रान्स असेल, इथले विद्यार्थी विशेषतः जपान आणि साऊथ कोरिया आणि सिंगापूरचे असे दरवर्षी विद्यार्थी येतात. सर, मला खरं तर हाच प्रश्न विचारायचा होता की आपण आपल्या गौरवशाली परंपरांच्या विषयी नेहमी बोलतो, पण आज आपण जी आपली शिक्षणाची अवस्था बघतोय, आपण चीनशी बऱ्याचदा बरोबरी करतो, पण चीनमधली अनेक विद्यापीठं आज पाश्चात्य विद्यापीठांशी स्पर्धा करताना दिसत आहेत. भारतातली विद्यापीठं त्या दृष्टीनं इतकी मागं का पडत आहेत, तुमचं काय निरीक्षण आहे, आणि त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? का आपण इतक्या वर्षांमध्ये एक तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ, ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, हॉर्वर्ड असेल, यांच्यासारखं तयार नाही करू शकलेलो? मला असं वाटतं की त्याला अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे शासनाची जी मानसिकता आहे आणि शासनाचे जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये अजूनही, आता हळूहळू कमी व्हायला गेलेलं आहे नाही असं नाही, पण कंट्रोल रेग्युलेशन असं असं वाटतं, पण शासनाचा जो कंट्रोल असतो अनेक बाबतीमध्ये ते एक महत्त्वाचं त्याला कारण दिसतं मला. आणि दुसरं कारण असं की ज्यावेळी आपण जगामध्ये 200 रँकिंगचे जे विद्यापीठे असतात त्यांचा आणि आपल्या विद्यापीठाची जेव्हा तुलना करतो त्यावेळी ऑक्सफर्ड घ्या, केम्ब्रिज घ्या, ही फार जुनी विद्यापीठं आहेत. आता उदाहरण सांगायचं झालं तर ऑक्सफर्ड 925 वर्षाचं विद्यापीठ आहे, हार्वर्ड हे सुद्धा 1636 सालचं विद्यापीठ आहे. आपण स्वायत्तता जर आपण खऱ्या अर्थानं दिली, शासनाचा कंट्रोल जर कमी केला, आणि मला असं वाटतं की कुठंतरी रिझर्वेशन पॉलिसीमध्ये सुद्धा काही सुधारणा करता आल्या, तर मला असं वाटतं की काही वर्षानंतर निश्चितच आपल्यामधली काही विद्यापीठं निश्चितच रँकिंगमध्ये येतील. पण सर, तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण म्हणजे हे एक तर तुम्ही एवढी मोठी संस्था उभी केलीत, पण आपण विद्यापीठाचं एखाद्या पुण्यासारख्या विद्यापीठाचं कुलगुरू व्हावं, एक विद्यापीठ पूर्णपणानं आपण घडवावं आपल्या पद्धतीनं? त्याचं असं झालं की ज्यावेळी मी पुणे विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये होतो त्यावेळी दाभोळकर ज्यावेळी होते त्याच्यानंतर नवीन व्हाईस चान्सलरची नेमणूक व्हायची होती आणि त्यावेळी माझं नाव आलं होतं, पण तो दुर्दैवानं काहीतरी झालं आणि ते माझं नाव त्या पॅनलमधून वगळण्यात आलं. परंतु
मला एकदा वाटतं की जे झालं ते बरं झालं, कारण आज मी एका विद्यापीठाचा केवळ कुलगुरू नाही, आज मी कुलपती आहे, त्याच्यामुळे मी खूप काही करू शकतो असं वाटतं. पण सर काय घडलं होतं त्यावेळेला, काय नाही तुम्हाला मिळालं कुलगुरूपद? काय झालं होतं की ज्यावेळी काय असतं कुलगुरूची निवड असते, ते एक तीन त्याचे प्रतिनिधी असतात, ज्याला आपण सर्च कमिटी म्हणतो. एक कुलपतीचा प्रतिनिधी, दुसरा एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचा प्रतिनिधी आणि तिसरा अकॅडमिक कौन्सिलचा प्रतिनिधी. आता काय झालं म्हणतं की त्यावेळी पहिलं ज्यावेळी नाव गेलं, म्हणजे पॅनल कुलकृतींच्याकडे गेलं, त्यावेळी त्याच्यात माझं नाव होतं माझं, आणि त्यावेळी चीफ मिनिस्टर होते वसंतदादा पाटील. पण नंतर काही कारणामुळं वसंतदादा पाटलांचं गव्हर्नमेंट गडगडलं आणि नंतर पुलोन नावाचं सरकार आलं. त्यावेळी मला वाटतं शिक्षणमंत्री त्यावेळी सदानंद वर्दे, नाव आठवत नाही, सदानंद वर्दे शिक्षणमंत्री जे होते, सदानंद वर्दे, राईट 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 राईट, सदानंद वर्दे. आम्ही त्या राजकारणात त्या उलटापालटीमुळं माझं नाव मागं पडलं आणि राम ताकोलेंचं नाव पुढं आलं, ते त्याचे ध्येय झाले. सर पुन्हा एकदा थोडंसं थांबवणार आहे तुम्हाला, कारण आपल्याला ब्रेक घेणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, सध्याची शिक्षण व्यवस्था, सध्या मिळत असलेलं शिक्षण, शिक्षण महागडं झालं आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यावरती अर्थात तुम्हाला बोलतं करायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शांताराम मुजुमदार सर सिम्बॉयसिसचे निर्माते आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण कट्ट्यावरती गप्पा मारतोय. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. भारतातलं शिक्षण हे वर्षानुवर्ष महागडं होत चाललं अशी ओरड होते आणि ते सामान्य कुटुंबातल्या मुलांना परवडत नाही अशी एक सामान्यपणे अडचण होते. तर शिक्षण ही जी पद्धती आहे किंवा आपल्याला आवडेल त्या विभागाचं शिक्षण घेणं ते परवडेल अशा फीमध्ये होऊ शकतं का, आणि ते आत्ताची जी स्थिती आहे ती अशी का आहे, याचं काय कारण वाटतं तुम्हाला? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुम्हाला जर क्वालिटी एज्युकेशन पाहिजे असेल तर त्या क्वालिटी एज्युकेशनला जी काही फी असेल ती देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एखाद्या 5-स्टारमध्ये तुम्ही जायचं आणि तिथला चहासुद्धा परवडेल या किमतीत मला द्या असं म्हणणं हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि पब्लिक कॉलेजेस आहेत, पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, तिथं फी कमी आहे, तिथंही त्यांनी जावं आणि तेही तिथेही जायला कोणी बंदी केलेली नाही. पण जर तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन पाहिजे असेल, कुठलीही तुम्ही गोष्ट घ्या, एखादा क्वालिटी प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची किंमत तुम्हाला द्यावीच लागते. सर एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता थोड बोलत असताना सांगितलं की तुम्हाला कोणाचं तरी नाव संस्थेला देणं पटलं नाही आणि सिम्बायोसिस नाव ठरलं, पण विविध शिक्षण संस्थांमध्ये महापुरुषांचे पुतळे असतात किंवा समाजसुधारकांचे पुतळे असतात, तुम्ही मात्र कॉमन मॅनचा पुतळा उभारला, त्यामागे काय थॉट होता? त्याचं काय आहे की आर के लक्ष्मण आणि माझे एक फार जवळकीचे संबंध होते. त्याचं असं झालं की 1985 साली युनायटेड नेशननं ते वर्ष यूथ इयर म्हणून साजरं करायचं ठरवलं होतं आणि त्यावेळी आम्ही आर के लक्ष्मणना चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि त्यांनी बोलता बोलता एक फार सुरेख व्यंगचित्र काढलं होतं, कार्टून काढलं होतं आणि त्याच्यामध्ये कॉमन मॅन एक आपल्या हातात झेंडा घेतो आहे आणि बागेतून उड्या मारत असे चाललेलं आहे, उड्या मारत जातो आहे असं एक चित्र होतं आणि त्या फलकावरती लिहिलं होतं आय वॉन्ट टू जॉईन सिम्बायसिस नाव. आणि त्या समारंभानंतर त्यांची माझी खूप ओळख झाली आणि एक दिवस चर्चा करत असताना मी त्यांना सहज प्रश्न विचारला की लक्ष्मण अनेकांचे पुतळे आहेत पण तुमच्या कॉमन मॅनचा पुतळा कसा काय कुणी बांधायचा, कसा काय झाला नाही आत्तापर्यंत? ते म्हणाले कॉमन मॅनचा पुतळा कोण करणार, 1000 रुपये खर्च करून कोण करणार आणि तो कुठं बांधणं, कुठं ठेवणार? मला काय वाटलं कोणाला ठाऊक, पण मी सांगितलं की सिम्बायसिस तुमचा कॉमन मॅनचा पुतळा करेल. आणि त्याची गंमत तुम्हाला सांगतो, तो ब्रॉन्झचा 8 फुटी पुतळा तयार झाला आणि मला असं वाटलं की आपण त्याचा जो चौथरा आहे तो संगमरवरी करावा. मी ते सुरुवातीला लक्ष्मण नाही वाटलं, पण एका रात्री 11 वाजता मला त्यांचा फोन आला मुंबईमध्ये
त्यांनी मला सांगितलं की मजुमदार कॉमन मॅनचा पुतळा आणि संगमरवरीचा चौथारा हे काय मला पटत नाही. आणि मलाही त्यांचं ते म्हणणं पटलं आणि म्हणून आम्ही जो चौथारा आहे ना तो ओबडधोबड दगडांचा केला आणि फार सुरेख असा त्यांचा कॉमन मॅनचा पुतळा आणि तो ॲथरॉइड कॉमन मॅनचा पुतळा असावा म्हणून आर के लक्ष्मणनी एका त्याच्या स्पेशल याच्यावरती स्वतःची सही केलेली आहे आर के लक्ष्मण म्हणून. सर, सिम्बॉयसिसच्या आत्ताच्या 50व्या वर्षा सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्रातलं पहिलं महिलांसाठीचं वैद्यकीय म्हणजे मुलींसाठीचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताय. किती समाधान वाटतं की आपण हे करू शकलो. माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही प्रमुख घटना घडलेल्या आहेत ना त्या नीतीनं आणि योगायोगानं घडलेल्या आहेत असं मला वाटतं. असं झालं की पुण्यामध्ये सिटी प्राईड हॉट टॉकीजमध्ये आनंदी गोपाळ नावाचा सिनेमा होता लागला होता. पण तो सिनेमा बघत असताना हे आनंदीबाई तिचा तो तिच्यापेक्षा वयानं असलेला मोठा नवरा गोपाळ, गोपाळाचा एक तिरकस रागीट स्वभाव पण त्याची जिंदगी आपल्या बायकोनं शिकावं, त्यांनी त्यांना मॅथमॅटिक्स शिकवलं, गणित शिकवलं, इंग्रजी शिकवलं, संस्कृत शिकवलं, ही सबंध घटना ही इतकी मला भावली ना की मी त्याच वेळी सांगितलं की आपण मेडिकल कॉलेज काढायचं पण ते सुद्धा केवळ मुलींच्या करता काढायचं. आणि मी तुम्हाला सांगतो माझी कन्या विद्या आणि जावई डॉक्टर राजीव हे दोघंही MD आहेत गायने कॉलेजमध्ये. त्यांना मी ही माझी कल्पना सांगितली आणि त्यांना ती खूप आवडली. त्यांनी खूप कष्ट घेतले आणि मी तुम्हाला सांगतो मी 19 मार्च 2019 मी गोपाळ आनंदी गोपाळ सिनेमा बघितला आणि फेब्रुवारीमध्ये 2021 फेब्रुवारीमध्ये ते कॉलेज सुरू झालं. मला आता खरं तर शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. एकूण आत्ताची आपली स्थिती आहे याच्यातनं म्हणजे एकूण देशाची आणि आपली सामाजिक स्थिती असं काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की ज्यामुळं आपण जिथं आहोत तिथून 2 पायऱ्या किमान आपण वर जाऊ शकू. फार फार उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. 50 ते 60 वर्ष शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर माझी खात्री झालेली आहे की भारताला भारत हा जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल, डेव्हलप्ड कंट्री व्हायची असेल तर 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे एक आरोग्य आणि दुसरं क्वालिटी एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षण. आणि दुर्दैवानं ह्या 2 गोष्टीकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे आपल्या देशाचं दुर्दैव असं मला प्रामाणिकपणे वाटतं. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर आरोग्यावरती आजसुद्धा 1% जास्तीत जास्त 1.5% ऑफ GDP खर्च होतो आणि शिक्षणावरती 3.4% खर्च होतो एकूण शिक्षणावरती आणि त्यातही केवळ 1% उच्च शिक्षणावरती आणि संशोधनावरती खर्च करतो. ह्याची तुलना जर तुम्ही कितीतरी आपल्यापेक्षा मागासलेल्या छोट्या छोट्या राष्ट्रांची केली तर तिथं हे पर्सेंटेज फार जास्ती आहे. तर मला असं वाटतं की आपल्या शासनानं जर ह्या 2 गोष्टीवरती जर भर दिला तर मला असं वाटतं की आपला भारत निश्चित विकसित होईल. सर, हे अगदी खरं आहे कारण शिक्षण केवळ माणसालाही नाही तर समाजालाही समृद्ध करतं, त्यामुळे शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहेच. आणि आरोग्य किती जपायला हवं आहे आणि आरोग्याकडे किती लक्ष द्यायला हवं आहे हे गेल्या वर्षभरानं आपल्या सगळ्यांना शिकवलं आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रासाठी खूप मोठे प्रयत्न करताय, तुमचं योगदान प्रचंड भरीव आहे, तुमचा निस्वार्थीपणा तुमचं मोठेपण अधोरेखित करतं आणि तुमच्यातले संस्कार पुढच्या पिढीकडे देण्याचा तुमचा हा प्रयत्न असाच अविरतपणे सुरू राहू दे. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो या आमच्या शुभेच्छा आणि मनापासून आभार सर आज कट्ट्यावर येऊन गप्पा मारल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर माझ्या कट्ट्यावरती आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.